देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचं ऑनलाईन भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे आणि यासाठी सुमारे 25,000 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे। 508 स्थानकांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे। या 44 स्थानकांच्या नूतनीकरणासाठी 1,696 कोटींचा खर्च असेल। अमृत भारत योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवला जाईल। नूतनीकरण प्रकल्पातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या जातील। तो कोणकोणत्या स्थानकांचं रुपडं पालटणार आहे महाराष्ट्रातले आपण पाहतोय। अहमदनगर, आकुर्डी, औरंगाबाद, बडनेरा जंक्शन, बल्हारशाह, चाळीसगाव जंक्शन, चांदा फोर्ट, चंद्रपूर, दौंड जंक्शन, धामणगाव, गंगाखेड, गोधनी, गोंदिया, हिंगणघाट, हिंगोली, डेक्कन, जालना, काटोल, किनवट, कोल्हापूर, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, मलकापूर, मनमाड जंक्शन, मुदखेड जंक्शन, नागरसोल, नरखेड जंक्शन, उस्मानाबाद, पंढरपूर, परभणी जंक्शन, परळी वैजनाथ, परतूर, पुलगाव जंक्शन, पूर्णा जंक्शन, सेलू, सेवाग्राम, शेगाव, सोलापूर, तळेगाव दाभाडे, वडसा, वाशिम, कांजूरमार्ग, विक्रोळी, परळ, चिंचपोकळी, वडाळा रोड, सँडस रोड, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुमरा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी। अभिषेक मुठा आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे या संपूर्ण प्रकल्पामध्ये। यानंतर या स्थानकांमध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, आजचा कार्यक्रम नेमका कसा असेल? प्रज्ञा, मी सध्याला परळमधलं जे रेल्वे कॉलनीतलं ग्राउंड आहे तिथे आहे। इथे हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो मुंबईसाठी पार पडताना आपल्याला बघायला मिळेल। सोबतच विक्रोळी असेल किंवा कांजूरमार्ग असेल, इथं देखील छोटेखानी कार्यक्रम जो आहे तो होताना आपल्याला बघायला मिळेल। एकूण देशाबद्दल जर का बोलायचं तर 508 रेल्वे स्थानकं आहे, ज्यामध्ये एकूण 25,000 कोटीचा खर्च जो आहे तो पुनर्विकासासाठी करण्यात येणार आहे। नेमक्या एकूण काय काय गोष्टी आहेत, बदलणार आहेत, हे बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत मुख्य PRO सेंट्रल रेल्वेचे। आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। सर, काय सांगाल, कोणते कोणते बदल जे आहेत ते अपेक्षित असणार आहे यामध्ये? अमृत भारत स्टेशन डेव्हलपमेंट स्कीम ही एकदम महत्त्वाकांक्षी योजना आहे। माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेली आहे। त्याद्वारे आपण पूर्ण भारतामध्ये 1309 स्टेशन्स यांचं आपण हार्ड अपग्रेडेशन आणि सॉफ्ट अपग्रेडेशन असं करतोय। जवळपास 1275 स्टेशनचं आपण सॉफ्ट अपग्रेडेशन करतो आणि बाकी स्टेशनचं मेजर हार्ड अपग्रेडेशन करतोय आपण। त्यामध्ये आपण 1309 पैकी आजच्याच तारखेला म्हणजे 6 ऑगस्टला 508 स्टेशन निवडलेलं आहे, ज्यांचा आपण पायाभरणी प्रोग्राम सोहळा करतोय। आणि त्यापैकी यामध्ये काय काय गोष्टी ज्या आहेत त्या बदल त्यापैकी मध्य रेल्वेमध्ये आपले 76 स्टेशन आहेत टोटल, आणि त्यापैकी 76 पैकी आज 38 स्टेशन आपण पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी घेतोय। त्यापैकी मुंबई मंडळाची टोटल 15 स्टेशन आहेत, त्यापैकी 3 स्टेशन आज आपण निवडलेले आहेत पायाभरणीसाठी, परेल, विक्रोळी आणि कांजूरमार्ग। तर यामध्ये बदल जे आपण असं करतोय की एकतर प्रत्येक जे स्टेशन आहेत हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहेत। ब्रिटिश काळापासून आलेली ही जी डिफेन्स आणि रेल्वे मंत्रालय आहे त्यामुळे जागा सगळ्या प्राईम लोकेशनला आहेत। तर एका ह्या ज्या प्राईम लोकेशनचा ह्या जागेचा ॲडव्हान्टेज घेऊन ह्या प्रत्येक रेल्वे स्टेशनला आपण पूर्ण भारतभर हार्ट ऑफ द सिटी आणि सिटी सेंटर बनवण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येक शहरामधलं एक मुख्य आकर्षण केंद्र राहील ते। आणि त्यामध्ये आपण ते ज्या ठिकाणी एकच प्रवेशद्वार आहे, एकाच साईडला प्रवेशद्वार आहे, त्या साईडला आपण दुसऱ्याही साईडला पण प्रवेशद्वार बनवण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्या दोन्ही प्रवेशद्वार दोन्ही साईडचे 12 मीटर वाईड FOBनी फुट ऑफ ब्रिजने आपण जोडू आपण त्याला, की जेणेकरून पब्लिकचं एक आवागमन सुरळीत होईल की मध्ये जे ट्रॅक येतात ते दोन्ही सिटीला दोन भागात विभागणार नाहीत, ते जुळल्या जातील। आणि ते रूफ प्लाझा पण एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण प्रयत्न करतो की जे स्टेशनचे एरिया आहेत ते इकॉनॉमिक सेंटर्स बनतील आणि तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स वगैरे पण येतील की सर्वांना तिथे येऊन जे काही सुविधा पॅसेंजर्सना भेटतील। त्या व्यतिरिक्त लिफ्ट आहेत, एस्केलेटर्स आहेत, अशा बऱ्याच सुविधा आपण पॅसेंजर्सना देण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद सर। तर एकूण बघायचं तर या संदर्भात आत्ताच थोड्या वेळामध्ये राज्यपाल जे आहेत रमेश बैस ते दाखल होतील, सोबतच पालकमंत्री असेल मंगल प्रभात लोढा किंवा मग उद्योगमंत्री उदय सामंत या कार्यक्रमासाठी आपल्याला दाखल होताना बघायला मिळणार आहे। प्रज्ञा, अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।